शिवजयंतीनिमित्त प्रभात मित्र मंडळातर्फे हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे आणि शशीधरन नायर यांना प्रभात शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांच्या वतीने त्यांचे कुटुंबीय स्वीकारणार आहेत. तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रभावना निर्माण व्हावी यासाठी प्रभात मित्र मंडळातर्फे दरवर्षी शिवजयंतीचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी शिवजयंती मिरवणूक सोहळ्यात प्रणाम तुझला मृत्युंजय वीर हा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे. 2019 प्रभात शौर्य पुरस्कार हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे आणि शशीधरन नायर यांना देण्यात येणार आहे. 23 मार्चला हा पुरस्कार सायंकाळी 6 वाजता कृष्णहट्टी चौक येथे होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार दिनांक 23 मार्च 2019 शनिवार या दिवशी संपन्न होत आहे. प्रभात मित्र मंडळ गुरुवार पेठ हे पूर्व भागातील एक आदर्श मंडळ असून मंडळातर्फे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यंदाचं हे मिरवणुकीचं उत्सवाचं 35वं वर्ष आहे. यंदाच्या मिरवणुकीला दरवर्षीप्रमाणे प्रभात शौर्य पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. यंदाचा प्रभात पुरस्कार 2019 हा पुरस्कार हुतात्मा कौस्तुभ राणे आणि हुतात्मा शशीधरन नायर या दोन्ही कुटुंब या दोन्ही हुतात्म्यांचे किंवा हुतात्मा अधिकाऱ्यांचे कुटुंबीय या पुरस्काराचा स्वीकार करणार आहे. पुरस्काराचं स्वरूप रोख रक्कम 11,000 रुपये आणि त्यांनी शौर्य गाजवलेल्या आणि त्यांनी जे शौर्य गाजवलेलं आहे त्याचं वर्णन असलेलं एक मानपत्र हे त्या पुरस्काराचं स्वरूप आहे.